रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या भांडुप येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर रात्री 12:30च्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली. ईडीचे अधिकारी घरी आल्यानंतर संजय राऊतांनी त्यांना घरी येण्याचं कारण विचारलं. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर मी चौकशीला येतो असं सांगूनही तुम्ही आज येण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी राऊतांना छापेमारीचं कारण सांगितलं. तुम्ही ईडीला सहकार्य करत नसल्याने आम्ही चौकशीसाठी आलो आहोत असं उत्तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलंय. संजय राऊत आणि ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर सुमारे अर्धा तास तू मेमे झालं. अखेर ईडीचे अधिकारी राऊतांच्या घरी पोहोचले आणि चौकशीला सुरुवात झाली. जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक.